मेरी बीवी मुझे भगवान समझती है। That's right. माझी पत्नी मला पती परमेश्वर समजते असं जगातल्या सगळ्याच नवऱ्यांना वाटत असतं। अगदी असंच अभिनेता रितेश देशमुखला देखील वाटतंय। रितेश देशमुख त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलियाबद्दल बोलताना सहज असे बोलून गेला, हे फक्त जिनिलियालाच नाही तर तुम्हालाही हे खूप क्यूट वाटलं असेल ना, पण रितेश असा का म्हणाला हे माहिती आहे का? नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मेरी बीवी मुझे भगवान समजती है। That's right. वो प्रिटेंड करती है कि मैं एग्जिस्ट नहीं करता, पर वो मेरे पास तभी आती है जब उसे किसी चीज की जरूरत होती है। सॉरी, अब मैं तुम्हारी तारीफ ही कर रहा था। तर आता कळलं का रितेश नेमकी जिनेलियाची स्तुती करतोय की तक्रार? रितेशला वाटतं जिनेलिया त्याला देव मानते कारण ती असं भासवते की तो अस्तित्वातच नाहीये आणि ती तेव्हाच त्याच्याकडे येते जेव्हा तिला काहीतरी हवं असतं। पण हे सगळं रितेश तिच्या नकळत सांगतोय। रितेशने हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। हा फनी व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडलाय। या व्हिडिओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय। अनेकांनी यावर सई सर म्हणत त्याच्याशी सहमत असल्याचं देखील म्हटलंय। रितेश आणि जिनेलिया हे बॉलिवूडमधील आयडल कपल आहे। हे दोघे त्यांचे असेच क्यूट आणि धमाल व्हिडिओज अनेकदा सोशल मीडियावरून शेअर करतात जे चाहत्यांना कायमच आवडतात आणि या क्यूट कपलची लवेबल केमिस्ट्री सुद्धा अनेकांना भावते। फनी व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करतात। कधी ट्रेंडिंग सॉन्गवर रील्स तर कधी मजेशीर स्किट ते सादर करतात। तर मग रितेश आणि जिनेलिया हे कपल तुम्हाला आवडतं का आणि त्यांच्या या धमाल व्हिडिओजचे तुम्ही फॅन आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल।